टंचाईचा जो विषय आहे, खरं म्हणजे पाणी टंचाई हा एक दिवसात निर्माण झालेला विषय नाही. अनेक वर्षापासून घनदाट झाडी असलेली वृक्षतोड खूप मोठ्या प्रमाणात झाली, त्याचा वातावरणाचे परिणाम झाला, त्याच्यावर होणारा पाऊस जो आहे तो पाऊस खूप दिवसेंदिवस कमी होत आहे, आणि त्या पडणाऱ्या पावसात देखील मोठ्या प्रमाणामध्ये जे अडवलं पाहिजे, जिरवलं पाहिजे ते प्रमाण काही प्रयत्न सुरू आहेत, पण ते पूर्ण यशस्वी होऊ शकले नाही. काही ठिकाणी प्रयत्न होऊ नये, अनेक काही ज्या योजना त्या योजनांमध्ये खूप गांभीर्याने घेतलं गेलं नाही, त्याच्यामुळे पाणी आडवा पाणी जिरवा हे होण्यापेक्षा कोणाला अडवायचं आणि कोणाचं जिरवायचे हे प्रकार फार मोठ्या प्रमाणात झाले, हे बंद झाले पाहिजे. पाणी टंचाई मिटवायची असेल तर मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस होणं गरजेचं आहे, आणि पाऊस जेव्हा मोठ्या प्रमाणात त्याचं अपेक्षा असेल की प्रत्येकाने कंपल्सरी वृक्ष लागवड ही कंपल्सरी शासनाच्या मदतीने होण्याची गरज आहे. जे शासकीय जमीन आहे तिथे आणि वैयक्तिक खाजगी जमीन देखील प्रत्येकाला कंपल्सरी वृक्ष लागवड करण्याची आवश्यकता आहे. ही जर मोठ्या प्रमाणात लागवड झाली आणि त्याचं संवर्धन होऊन जर ती वृक्ष वाढवली, वृक्ष मोठे झाले की आपोआप पाऊस मोठ्या प्रमाणावर होईल, आणि होणाऱ्या पावसाचं पूर्ण जो पाऊस पडेल तो थेंबन थेंब जर आपण अडवला जिरवला तर ही पाणी टंचाई नष्ट होऊ शकेल असं मला निश्चितपणे वाटते. नावेर तालुक्यात कधी न होती तेवढी यावर्षी पाणी टंचाई निर्माण झालेली आहे, ती या नाकर्त्या शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे. जळगाव रावेर तालुक्यात यावल तालुक्यात फार मोठा सिंचनाचा निधी खर्च केला, पण तो ज्या ठिकाणी खर्च व्हायला पाहिजे होता, भूपृष्ठावर पाणी आडवा जिरवा जिथं व्हायला पाहिजे होता तिथं न होता अनेक साठवण बंधारे सातपुड्याच्या पर्वतात बांधले गेले, डोंगरात पाणी अडवलंही जात नाही आणि झिरलंही जात नाही, पाणी येते उथण वाहून जाते, कंडिशन मजबूत मिळावं म्हणून त्या ठिकाणी बांधले, पण तिथं पाणी जिरलं नाही आणि पूर्ण शासनाचा निधी या सरकारच्या वेळेस वाया गेलेला आहे. उठसूट सर्व बंधारे तिकडेच गेले, अनेक वेळा तक्रारी करून सुद्धा भूपृष्ठावर पाणी सुक्या नदीत नागोली भोकर नदी या नद्यांमध्ये अनेक माती बांध व्हायला पाहिजे होते, साठवण बंधारे व्हायला पाहिजे होते, ते या शासनानं न केल्यामुळे रावेर तालुक्यात भीषण पाणी टंचाई निर्माण झाली असून पातळी फारच खोल गेली आहे. 40 ते 50 फुटापर्यंत पाण्याच्या पातळ्या जास्त खोल गेलेल्या आहे आणि काही ठिकाणी तर शेतकऱ्यांना 2-2, 3-3 ट्यूबवेल करून सुद्धा पाणी लागत नाही आहे. म्हणजे या सरकारच्या नाकर्तेपणामुळे रावेर तालुक्याचा जो कॅलिफोर्निया म्हटला जात होता तो आता वाळवंट होण्याच्या मार्गावर आहे. आता तरी शासनाने व लोकप्रतिनिधींनी डोळे उघडून पाणी आडवा जिरवा याच्यावर लक्ष द्या. भोकर नदीवरती कोल्हापुरी बंधारा बांधण्यात आलेला आहे, त्यात जे पत्री फळके टाकलेले आहे ते काढून घाना, तिथे सिमेंट कॉन्क्रीटचा बंधारा बांधण्यात यावा, त्याच्यातून खालची जे झालेलं पाणी आहे परत 20 किलोमीटरनंतर तिथे नंतर खाली कुठेही बंधारा नाही, तर प्रत्येक 5-5 किलोमीटरवरती एक सिमेंट कॉन्क्रीटचा बंधारा नवीन बांधण्यात यावा, हा दुरुस्ती करण्यात यावा. आणि एक 3-4 दिवसापासून वर्तमानपत्रामध्ये येत आहे की रावेर तालुक्यामध्ये 13 कोटीचे कामे झालेले आहे, अक्षरशः कागदपत्रावरती 13 कोटीचे कामं दिसत आहे, परंतु मी प्रत्यक्ष पाणी गेले असता मला कुठेही 13 कोटीचे कामे झालेले दिसत नाही, कुठेही पाणी आडवलं गेलेलं नाही. तरी शासनाने याची दखल घेऊन तत्काळ याची चौकशी करण्यात यावी व आता राहिलेल्या 8-15 दिवसात शासनाने सर्व यंत्रणा कामाला लावून जास्तीत जास्त पाणी कुठे आडवतावी त्या योजनेचा लोकप्रतिनिधींनी त्यांच्या मागे लागून तत्काळ पूर्ण करण्यात यावी.